नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला इंडियन इकॉनॉमिक सेकंडचा 5वा चॅप्टर सुरू करायचा आहे आणि ते म्हणजेच काय पॅरल इकॉनॉमी, त्यालाच मराठीमध्ये म्हणता येईल काय समांतर अर्थव्यवस्था. तर त्यामध्ये प्रस्ताविक स्वरूपामध्ये अगोदर माहिती सांगता येऊ शकते की समांतर अर्थव्यवस्था म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेमध्ये काळ्या पैशाचं प्रमाण जास्त असते त्या अर्थव्यवस्थेला काय समांतर अर्थव्यवस्था म्हणून ओळखलं जातं. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते बघा काय, भारतीय अर्थव्यवस्था ही एक विकसनशील असलेली अर्थव्यवस्था आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेला महासत्ता बनवण्यासाठी सरकारचं काय प्रयत्न चालू असलेलं आपणास सांगता येऊ शकते. एपीजे अब्दुल कलाम यांनी स्वप्न पाहिलं होतं 2020 पर्यंत भारत हा जागतिक महासत्ता म्हणून देश उदयास येईल किंवा मग महासत्ता होईल असं त्यांनी काय ठरवलं होतं, पण तसं झालेलं नाही. तरी पण भारत हा महासत्ता होण्यासाठी काय सरकार वेळोवेळी प्रयत्न करत असलेला आपणास सांगता येऊ शकते. त्यासोबतच जरी भारत महासत्ता होण्याच्या दिशेनं प्रयत्न करत असला तरी भारतामध्ये अनेक समस्या आपल्याला दिसून येतात आणि त्यामध्ये महत्वाची आणि मुख्य समस्या म्हणजे काय, काळ्या पैशाची समस्या. काळा पैसा म्हणजे ज्या देशामध्ये काळा पैसा असतो म्हणजे ब्लॅक मनी असतो ती या देशाची अर्थव्यवस्था कशी असते, पॅरल असते, म्हणजे पॅरल इकॉनॉमी म्हणून ओळखली जाते, हे लक्षात. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय, भारतामध्ये काय काळ्या पैशाचं प्रमाण हे जास्त असल्यामुळं भारतीय अर्थव्यवस्था कशी होत चाललेली आहे, तर समांतर अर्थव्यवस्था म्हणून होत चाललेली आपणास सांगता येऊ शकते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते बघा काय, की भारतात काळ्या पैशाची चर्चा आपण पाहतो की काय मोठ्या प्रमाणावर होत असलेली आपणास दिसून येते. बीजेपी सरकार म्हणजेच नरेंद्र मोदी 2014 साली सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी काय केलं की बाबा देशातील जे काही काळा पैसा आहे, जे काही स्विस बँकेमध्ये असतील किंवा मग इतर ठिकाणी जे काही पैसा काळा पैसा ठेवलेला आहे भारतीय लोकांनी, तो भारतामध्ये आणला जाईल. प्रत्येक व्यक्तीच्या किंवा मग प्रत्येक नागरिकाच्या अकाउंटला 15 लाख रुपये त्या काळ्या पैशाचं भारतामध्ये काळा पैसा भारतात आणल्यानंतर काय प्रत्येक व्यक्तीच्या अकाउंटला 15 लाख रुपये जमा करण्यात येतील असं काहीतरी स्वप्न दाखवलेलं होतं, पण ते प्रत्यक्षात आणखी पूर्ण झालेलं नाही. पण भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काळ्या पैशाचं प्रमाण जास्त असलेलं आपणास सांगता येऊ शकते आणि हे काळ्या पैशाचं प्रमाण हे कशामुळे लक्षात आलं की आर्थिक घोटाळे असतील, त्यासोबतच काय की भ्रष्टाचाराचे प्रकरणं असतील असे मोठ्या प्रमाणावर उघडकीस येत असल्यामुळं की काळ्या पैशाचं काय प्रमाण किती आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकते किंवा मग भारतामध्ये काळा पैसा किती आहे हे आपणास कळू शकते. आणि यामुळंच काय जे काही आर्थिक प्रकरणे, आर्थिक घोटाळे, भ्रष्टाचार हे म्हणजे काय काळा पैसा निर्माण करण्याचे हे माध्यम आहे आणि लोक असे घोटाळे एक असे आर्थिक काय हेराफेरी करून भ्रष्टाचार करून मोठ्या प्रमाणावर पैसा काय गुपित पद्धतीनं मिळवत असतात ते म्हणजेच काय काळा पैसा. काळा पैसा म्हणजे दुसरं तिसरं काय बेकायदेशीर मार्गानं एखाद्या व्यक्तीनं किंवा मग सार्वजनिक जे काही नियम असतात ते काय डावळून जे काही पैसा मिळवलेला असतो तो म्हणजे काय काळा पैसा. कळालं, समांतर अर्थव्यवस्था म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेमध्ये काळ्या पैशाचं प्रमाण अधिक असते ती अर्थव्यवस्था म्हणजे काय समांतर अर्थव्यवस्था म्हणून सांगता येऊ शकते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते बघा काय, कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत कोणतीही देश घ्या मग तो विकसनशील असू, विकसित असू किंवा अल्पविकसित असू, त्या देशामध्ये काय जर काळा पैसा असेल तर काळा पैसा असेल ब्लॅक मनी तर त्या देशामध्ये सामाजिक आर्थिक समस्या काय निर्माण होतात आणि ह्या समस्या जे काय असतील सामाजिक आर्थिक हे उद्र किंवा मग काय भयंकर रूप धारण करत असतात आणि हे अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून काय घातक असलेलं आपणास सांगता येऊ शकते, म्हणजे उग्र रूप धारण करत असतात हे लक्षात. तसंच पुढे सांगता येऊ शकते बघा काय, काळा पैसा भारतीय अर्थव्यवस्थेला न परवडणारी बाब आहे. कारण का, भारतामध्ये महिला आणि बाल कुपोषित यांचं जर प्रमाण पाहिलं तर सरासरी 42% आहे हे लक्षात. त्यासोबतच देशामध्ये दारिद्र्याचं जर प्रमाण पाहिलं तर सरासरी 30% आहे. मग देशामध्ये 42% काय महिला म्हणजे स्त्रिया आणि जे काही बालक असतात ते कुपोषित आहेत, व्यवस्थित त्यांना आहार सुद्धा मिळत नाही आणि एकीकडं सरासरी 30% लोक दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असतात आणि त्या देशामध्ये जर काळ्या पैशाचं प्रमाण जास्त झालं, भ्रष्टाचार झाला, असे जर प्रकरणं जर उदयास येऊ लागली तर देशामध्ये
जे काय अर्थव्यवस्थेचा विकास आहे, अर्थव्यवस्थेचा विकास खंडित होतो, विकास पूर्णता होत नाही आणि देशासमोर अनेक समस्या निर्माण होतात हे या ठिकाणी सांगता येऊ शकतो. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते बघा काय की भारतामध्ये काय झालं 1991 नंतर जे काही एलपीजी धोरण आहे, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन म्हणजेच उदारता, खाजगी व्यक्तींना प्रवेश किंवा मग मुक्त व्यापार, हे धोरण स्वीकारल्यामुळं काय झालं की मुक्त व्यापार पद्धत सुरू झाली आणि त्यामुळं काय देशामध्ये काय काळ्या पैशाचं प्रमाण बी वाढू लागलेलं आपणास सांगता येऊ शकते. त्यासोबतच काय आपण सध्या मीडिया असेल किंवा मग वर्तमानपत्रे असतील, दूरचित्रवाहिनी असेल किंवा मग ज्या काही सोशल साईट असतील, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला कळू सध्या आपण पाहत असतो काय की भ्रष्टाचाराचे प्रकरणं, भ्रष्टाचार कुठं होत आहे, कोणत्या डिपार्टमेंटमध्ये होत आहे, कोणत्या राष्ट्रामध्ये किती भ्रष्टाचार होत आहे हे लक्षात, किंवा किती काळ्या पैशाचं प्रमाण आहे हे आपण पाहिलं. आणि भारतामध्ये काय बऱ्याच ठिकाणी काय अण्णा हजारे असतील किंवा मग जे काय दिल्लीचे जे काही मुख्यमंत्री असतील, कोण अरविंद केजरीवाल, हे सुद्धा काय पाठीमागे काय आंदोलन करत असलेलं आपणास दिसून आलं किंवा मग उपोषण करत असलेलं दिसून आलं काळा पैसा भारताचा नाव हे. आणि हे आपल्याला काय या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला माहीत होत असलेलं आपणास सांगता येऊ शकते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय हे जे काही ज्या राष्ट्रामध्ये काळा पैसा आहे त्या राष्ट्रामध्ये दोन अर्थव्यवस्था ऍट ए टाइम कार्यरत असतात. कोणत्या? की एक अधिकृत अर्थव्यवस्था म्हणजे ज्या राष्ट्रामध्ये काळा पैसा नाही ती एक अर्थव्यवस्था आणि ज्या राष्ट्रामध्ये काळा पैसा आहे ती एक अनाधिकृत, म्हणजे ऍट ए टाइम दोन अर्थव्यवस्था रन होतात एखाद्या इकॉनॉमिक मध्ये. भारतामध्ये जरी असलं काळा पैसा जर असेल तर दोन इकॉनॉमी ऍट ए टाइम रन असतात. कोणत्या? एकीकडे काय अधिकृत ऍथोराइज आणि दुसरी अनऍथोराइज, म्हणजे अधिकृत आणि अनाधिकृत अशी अर्थव्यवस्था देशात काय म्हणजे कार्यरत असलेली आपणास सांगता येऊ शकते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते बघा काय की भारतासारख्या राष्ट्रामध्ये काय अशी समस्या ह्या काळ्या पैशाची भेडसावत असलेली आपणास सांगता येऊ शकते. काळ्या पैशाचं प्रमाण वाढलं की आर्थिक विषमता निर्माण झाली, श्रीमंत वर्ग गरीब वर्ग तयार होतो. त्यासोबतच काय भाववाढीसारख्या समस्येला तोंड द्यावं लागते, भाववाढ भरमसाठ वाढते कारण मार्केटमध्ये जर पैसा असेल तर भाववाढ पुरेशा प्रमाणामध्ये नसते. पण जर समजा मार्केटमध्ये मार्केटमध्ये जर पैसा असेल तर भाववाढ पुरेशा प्रमाणात होत नाही. पण मार्केटमध्ये जर पैशाची कमतरता असेल, टनचाही असेल, तर लगेच वस्तूंच्या किमती वाढतात. जसे की लॉकडाऊन सध्या आपण पाहिलं भाववाढ वाढत आहे, पेट्रोलच्या किमती 100 पुढे झाल्या. त्याचं कारण म्हणजे काय मोठ्या प्रमाणावर काय भ्रष्ट व्यक्ती किंवा मग काळ्या पैशाचं प्रमाण वाढत असलेलं आपण सांगता येऊ शकते. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते बघा काय हे जे काही काळा पैसा केव्हापासून वाढत आहे तर दुसरं महायुद्ध झाल्यानंतर भारतामध्ये किंवा मग पूर्ण जगामध्ये जर पाहिलं तर काळ्या पैशाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असलेलं आपणास सांगता येऊ शकते. तर आता आपल्याला हे जे काही प्रकरण आहे कोणतं पॅरल इकॉनॉमीमध्ये काय काय बघायचं आहे तर काळ्या पैशाविषयी थोडक्यात प्रस्ताविक माहिती झाली, त्यासोबतच काळ्या पैशाचा अर्थ, त्यासोबतच काळ्या पैशाचे परिणाम, त्यासोबतच काळा पैसा निर्माण होण्यासाठी उद्भवणारे घटक, त्यासोबतच काळा पैसा कमी करण्यासाठी सरकारचे काही धोरणात्मक उपाययोजना आहेत हे सुद्धा पाहायचं आहे. तर आधी आपण काय करू, मिनिंग ऑफ पॅरल इकॉनॉमी म्हणजेच समांतर अर्थव्यवस्था किंवा काळ्या पैशाचा अर्थ बघू. तर त्यामध्ये सांगता येऊ शकते बघा काय की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये अवैध किंवा बेकायदेशीर मार्गानं बेकायदेशीर व्यवहारातून पैसा मिळवला जातो त्याला काय म्हणतात काळा पैसा असं म्हणतात. हे लक्षात, म्हणजे ज्या अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक नियम जे काही असतात ते डावळून, हे लक्षात, किंवा मग सार्वजनिक जी काही आचारसंहिता असते ती न बाळगता इतर मार्गाने म्हणजेच अवैध बेकायदेशीर इलिगल पद्धतीनं जो काही पैसा मिळवला जातो तो म्हणजेच काय काळा पैसा. हे लक्षात, हे या ठिकाणी थोडक्यात अर्थ सांगता येऊ शकते. आता वेगवेगळ्या तज्ञांनी काही व्याख्या केलेल्या आहेत तर त्यामध्ये नंबर एक व्याख्या बघा काय हिटिंग्टन यांच्या मते काय म्हणतात व्याख्या बघा ते हिटिंग्टन. सार्वजनिक आचारसंहिता डावळून सार्वजनिक कर्मचाऱ्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी होणारे वर्तन म्हणजे काळा पैसा. काय सांगितले हिटिंग्टन काय म्हणतात की काळा पैसा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जे काही सार्वजनिक आचारसंहिता असते, सार्वजनिक नियम जे काही असतात ते डावळून, म्हणजे ते त्यांचा न विचार करता ते दूर ठेवून जे काही सरकारी कर्मचारी असतात किंवा कर्मचारी स्वतःच्या फायद्यासाठी काय एक प्रकारचं काय वर्तन करत असतात. हे लक्षात,
स्वतःचा फायदा. भ्रष्टाचार म्हणजे आपण त्यावरती भ्रष्टाचारावरती बरेच पिक्चर निघाले आहेत बघा. शिवाजी द बॉस असेल हे लक्षात, या पिक्चर जर पाहिला तुम्ही रजनीकांतचा तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाईल की बाबा भ्रष्टाचार कशा पद्धतीचा आहे, कशा पद्धतीनं हे केला जातो हे लक्षात. त्यासोबतच दुसरी व्याख्या बघा काय की वांछू के एन यांच्यामध्ये काय म्हणतात ते वांछू. तर बघा काळा हा रंग वाईट प्रवृत्तीचे लक्षण मानले जाते, त्यामुळे अशा प्रवृत्ती ज्या पैशाच्या व्यवहारात आढळतात अशी अर्थव्यवस्था म्हणजे समांतर अर्थव्यवस्था होय. आता आपण म्हणतो बघा काय काळा पैसा हा वाईट प्रवृत्तीचं लक्षण आहे बरोबर, आणि ज्या देशामध्ये असा काळा पैसा निर्माण झालेला आहे ती अर्थव्यवस्था काय समांतर असते. मग ज्या ज्या अर्थव्यवस्थेमध्ये असं काळ्या पैशाची प्रवृत्ती किंवा मग अशा काळा पैसा निर्माण झालेला असतो ती नक्कीच अर्थव्यवस्था कशी समांतर अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. आणि ज्या व्यवहारामध्ये अशा बाबी आढळतात कशा या काळ्या पैशा संबंधित किंवा मग या वाईट बाबी किंवा मग बेकायदेशीर बाबी आढळतात त्याला काय म्हणतात समांतर अर्थव्यवस्था म्हणतात असं हे वांछू थोडक्यात सांगतात. त्यानंतर तिसरी व्याख्या बघा काय बोरीकर दिनकर यांच्या मते ते काय म्हणतात अर्थशास्त्रात काळा पैसा म्हणजे काळ्या अर्थव्यवस्थेशी निगडीत असलेला पैसा. काय म्हणतात अर्थशास्त्रामध्ये काळा पैसा म्हणजे काळ्या अर्थव्यवस्थेशी निगडीत असलेला पैसा होय. आता काळी अर्थव्यवस्था म्हणजेच मी सांगितलं पॅरलल इकॉनॉमी. ज्या देशामध्ये काळ्या पैशाचं प्रमाण जास्त आहे, ज्या देशामध्ये काय भ्रष्टाचार जास्त आहे, ज्या देशामध्ये काय बेकायदेशीर पद्धतीनं पैसा मिळवला जातो किंवा मग सार्वजनिक नियम डावून सार्वजनिक नियम विचारात न घेता पैसा काय मोठ्या प्रमाणावर काय मिळवला जातो व्यवहार केले जातात ती अर्थव्यवस्था म्हणजेच काय काळी अर्थव्यवस्था किंवा मग समांतर अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. त्यानंतर चौथी व्याख्या बघा अनिल लांबा काय म्हणतात जेव्हा लोक अवैध मार्गाने साधन संपत्तीचा साठा जमा करतात तेव्हा त्या साठ्यास काय म्हणतात काळा पैसा असं म्हणतात. काय म्हटलेत जेव्हा अनिल लांबा काय म्हणतात अर्थव्यवस्थेमध्ये किंवा मग देशामध्ये जे काही लोक आहेत ते जर अवैध मार्गाने जर साधन संपत्ती किंवा मग पैसा मोठ्या प्रमाणावर काय गोळा करून त्याचा साठा निर्माण करत असतील तर तो जे काही साठा केलेला आहे ते म्हणजेच काय काळा पैसा आहे हे लक्षात. त्यानंतर पुढली व्याख्या बघा आता जनरल आहे तर काही व्याख्या कॉमन वन लाईन. काळा पैसा म्हणजे सरकारचा कर चुकून मिळवलेला पैसा होय. काळा पैसा म्हणजे काय सांगितले की बाबा लोकांनी सरकारला वेळोवेळी आपल्या उत्पन्नावरती काय इन्कम टॅक्स म्हणा किंवा मग कर भरणं आवश्यक असते पण लोक काय करत असतात हा उत्पन्नाची प्राप्ती झाल्यानंतर उत्पन्नाचं प्रमाण कमी दाखवतात आणि सरकारला जेवढा कर भरायला पाहिजे तेवढा भरत नाहीत आणि मग कर भरला जात नाही म्हणजेच काय काळा पैसा निर्माण होतो त्या ठिकाणी. म्हणजे सरकारला चुकून सरकारला कर भरला जात नाही, सरकारला चुकून पैसे दाखवले जात नाहीत आणि जे काही सरकारला चुकून म्हणा सरकारला न दाखवले जातात पैसे ते म्हणजेच काळा पैसा होय ह्या ठिकाणी सांगता येऊ शकतो. त्यानंतर पुढली बघा काळा पैसा हा उत्पन्न आणि चलनाशी संबंधित आहे तर काळी संपत्ती बेहिशोबी मालमत्तेशी संबंधित आहे. काय म्हटले काळा पैसा हे काय सांगितले की पैशाच्या संदर्भात आहे चलनाशी संदर्भात आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्यासोबतच जे काही मालमत्ता किंवा मग संपत्ती म्हणजे बेहिशेबी मालमत्तेशी संबंधित म्हणजे काळी संपत्ती म्हणजे पैसा म्हणजे काय पैसा किंवा चलनाच्या बाबतीत असेल तर काळा पैसा आणि काळी संपत्ती म्हणजे जे काही बेहिशेबी मालमत्ता लोक धारण करत असतात हे लक्षात. जे काही राजकीय व्यक्ती असतात आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हेच झालंय अर्थव्यवस्थेमध्ये लोकांनी राजकीय व्यक्तींना म्हणा किंवा मग काही व्यापारी म्हणजे काही मोजक्या मुठभर लोकांनी काय केलेलं आहे अर्थव्यवस्थेचं काय मोठ्या प्रमाणावर शोषण केलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर पैसा म्हणा मोठ्या प्रमाणावर मालमत्ता काय केलेली आहे की धारण केलेली आहे या काय बेहिशेबी या ठिकाणी सांगता येऊ शकते. म्हणजे काळा पैसा हा चलन किंवा पैशाच्या संदर्भात आहे तर मालमत्ता किंवा मग काळी संपत्ती म्हणजे बेहिशेबी मालमत्ता जर धारण केलं असेल तर त्या संदर्भात आहे असं सांगितलंय. त्यानंतर पुढलं बघा शेवटचं 7 नंबर काय काळा पैसा म्हणजे अवैध रीतीनं प्राप्त झालेला पैसा होय. बेकायदेशीर व्यवहारातून हा पैसा निर्माण होत असतो. राष्ट्रीय उत्पन्नात हा या पैशाचा समावेश होत नाही ज्यावर कोणत्याही प्रकारचा कर सरकारला दिला जात नाही. काय सांगितले हो की काळा पैसा म्हणजे दुसरं तिसरं काही नाही म्हटले काळा पैसा अवैध रीतीनं मिळवला जातो हे लक्षात. त्यासोबतच काय बेकायदेशीर व्यवहार केले जातात अर्थव्यवस्थेमध्ये आणि त्यामधून हा पैसा मिळवला जातो. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये या बेकायदेशीर
जे काही उत्पन्न असते इलीगल उत्पन्नाचा समावेश केला जात नाही असं सांगितलेलं आहे. त्यालाच काळा पैसा म्हणतात, म्हणजे बेकायदेशीर नावातच आहे, अवैध आहे. काय आचारसंहिता डावळून असल किंवा मग व्यवहार जे केले जातात ज्याला नियम वगैरे काही नसतात, कायदेशीर नियमानुसार केले जात नाही, ते सर्व काळा पैसा असा म्हणून ओळखला जातो, हे या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर वरील पद्धतीने एवढ्या व्याख्या म्हणा अर्थ म्हणा थोडक्यात आपल्याला सांगता येऊ शकतो. म्हणजे काळा पैसा म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर अवैध रीतीनं जे काही व्यवहार होतात, अवैध रीतीनं लोक जे काही पैशाचं ग्रहण करतात किंवा पैसा धारण करतात त्यालाच काळा पैसा म्हणून ओळखला जातो, या ठिकाणी सांगता येऊ शकते. तर अशा पद्धतीनं थोडक्यात काय प्रस्ताविक स्वरूपात माहिती आणि काही व्याख्या थोडक्यात सांगता येऊ शकतात. तर यानंतरचा दुसरा पॉईंट आपण पुढल्या लेक्चरमध्ये घेऊ. ओके.